डायरेक्ट इथे बाहेर नळ घेतले तरी पण ही परिस्थिती आहे चालू. मुंबईला तर मुंबईला पाण्याची मारे, गावाला पण हीच काय लाईन टाकून फायदा केलाय. अजून पाणी कधी यायचं गावाचा, कधी काय हे विकास आहे. मध्या मध्या आणि हा पाणी पाजला तर मध्याला जागणार ना. आता मतदान आलंय, आता परत मध्याला येतील मागायला. पाण्याची काय दुर्लक्ष सुट्टी घ्यायची ना गावाला यायचा आणि हे काम करायचं पाणी भरायचं. आईला गावाला यायच नको, पाणी भरायची काम करायची. पाणी नाही, एक एक हांडा भेटतय, किती पाणी भरणार आम्ही. अर्धा हांडा भेटतय, एक हांडा भेटतय, काय करणार आता पाणीच नाही. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता पारंकार गावात पाण्याची बिकट अवस्था आहे. आजी पाणी भरत आहे, तुम्ही पाहू शकता बालद्या लावल्यात. पारंकार गावात पाण्याची बिकट अवस्था आहे. मी तुम्हाला गावात दाखवतो, लहान लहान मुली पाणी भरत आहेत. तुम्ही पाहू शकता हा माझा घर आहे, इथं आजी पाणी भरते आहे. आणि समोरच इथे दिली जाताचं घर आहे, इथं सुद्धा पाणी भरत आहे. तुम्ही पाहू शकता पाण्याचा किती वांदे आहेत पारंकार गावात, पाणी किती स्लो येतोय. आणि इकडे बघा, लहान लहान पाटी लहान मुलगी आहे, ती पाणी भरते. आणि इकडे सुद्धा पाहू शकता तुम्ही पाण्याची खूप बिघड अवस्था आहे, लहान लहान मुली पाणी भरते आहेत. आपण जरा जाऊन गावात पाहूया. तुम्ही पाहू शकता सुनील मांडणेकरच्या मिसेस आणि हा सुद्धा इथं पाणी भरत आहेत. खूप बिघड अवस्था आहे पारंकार गावात. इथे पण तीन हांडे लावले आहेत पाणी भरण्यासाठी. ही खार बांधावर असं पाणी भरतात, तसं गावाला सुद्धा असं पाणी भरायची हालत आले. पाण्याची काय चांगली व्यवस्था नाही आहे. हे बघा, समोर पण इकडे कलशी लावलेले आहेत. आजीची कलशी भरून चालले. तुम्ही पाहू शकता बांधावं कशी लोक पाणी भरतात, तशी पारंकार गावात सुद्धा पाणी भरतात. आजी म्हातारे आजी सुद्धा पाणी भरत आहेत. काय करणार, करशील काय? 2 महिने झालं पाणीच नाही. 2 महिने झालं पाणी नाही. अरे बापरे, तुमच्या इकडे पाणी भरते. खराब परिस्थिती आहे. काय करू सांग, 10 पेक्षा घरात आहे. हो काय करायचं विचार आईला. कधी कधी तुमची आई पण देते मला बालदीतला कामावर जायचा. मला काय करायचं पाण्याला, पाण्याला काय व्यवस्थित सोय नाही आहे ना. मग पाणी मागव, आमच्याकडे घरात पैसे नाही, आम्हाला पाणी नको. पाणी पाहिजे तर आजी कुठे चालली थंडा घेऊन पाणी भरायला. आजी बोलतो पाणी काय अशीच परिस्थिती आहे. आता तुम्हाला माहिती, तुम्ही गावात राहता, किती दिवस असा, किती दिवस असा चालेल पाणी. 2 महिने झालं. 2 महिने झालं. आया जितनाने एवढा कमी प्रेशरनी काय पाणी भरणार. नाही तिकडं खालची उलंडलं मोठं आहे. सिद्धेश्वरचा चालू वर झालं पाहिजे. आता मित्रांनो, आपण आलो वरच्या ओळीला. इथं पाण्याची धार बघा किती स्लो आहे. कुठे निघालेत? तुम्ही पाहू शकता इथं लहान मुलगी सुद्धा पाणी भरते.
तर मित्रांनो, भाजपचे आपले युवा नेता, युवा कार्यकर्ते परशुराम तांबडे हे पाण्याची इथं हालत बघून जरा इथं आलेले आहेत, इंटरव्ह्यू घेऊ त्यांचं थोडंसं. तर भाई, तुम्हाला काय हे पाण्याची दोन महिन्यापासून ही हालत अशी आहे, म्हातारी लोक पाणी भरत आहेत, बालदे बघा माणसं जमिनी लहान लहान मुली पाणी भरत आहेत, सिद्धूची आई पण इथं पाणी भरायला आहे, ती बघा आजी पण तिथं पाणी भरतो आहे. तर भाई, तुझ्या ह्याच्यावर काय प्रतिक्रिया आहे? खूप मोठा दुष्काळ आहे पाण्याबद्दल, त्यासाठी आपण मनापासून प्रयत्न करणार, लवकरात लवकर पाणी येण्यासाठी मनात पुढं प्रस्ताव मांडणार. खूपच मोठा प्रॉब्लेम आहे. तुम्हाला काय म्हणायचं आहे? गावात पाणी येत नाही, पाण्याची लाईन व्यवस्था करावी, हीच आमची विनंती आहे. तर मित्रांनो, तुम्ही पाहिलं, सर्व गावकऱ्यांची विनंती आहे की पाण्याची व्यवस्था चांगली नाही पारंकर गावात. तर त्यांची विनंती आहे सरकारला की पारंकर गावात चांगली पाण्याची व्यवस्था व्हावी. हा किती तास पाणी राहतो? आता 10 वाजता जाईल. तर मित्रांनो, हे सांगतात की काही टाइम फिक्स नाही, अर्धे लोकांना पाणी भेटतोय, अर्धे लोकांना जातोय. तुम्ही पाहू शकता. तर मित्रांनो, पहा किती बारीक धार आहे पाण्याची, ते पाणी कसा पुरणार, एवढी लोक पाणी भरायला आले. गावाला आलो तरी पाणी भरायला लागतंय. दोन दिवस सुट्टी घ्यायची ना गावाला यायचा आणि हे काम करायला, तर पाणी भरायचं. आईला गावाला यायच नको, पाणी भरायची काम करायची. मुंबईला तरी बरं असत, पाणी बिणी सर्व भेटत, गावाला यायच नको अजिबात. अशा परिस्थितीत गावाला कोणी येत? कुठे कुठे चाललं बालदी घेऊन? नळावर पाणी नाही. आमच्या नळावर नको, हा मी भरले, मी ठेवले बालदी भरायला. आम्हाला पाणी थोडं द्या ना. बघा कुठं पण आमच्या नळावर नको, अजिबात नको. आम्ही काय करायचं, पाणी आम्हाला पण लागतं. आम्ही पाच माणसं घरात आहोत, पाच माणसांना पाणी नको, यावर हा दहा पाणी झटकन जाईल. पाच आहेत आमची, 10 आहेत. ती बालदी घेऊन जा, मी नाही भरणार. पाणी नाही, एक एक हांडा भेटतय, किती पाणी भरणार आम्ही? अर्धा हांडा भेटतय, एक हांडा भेटतय, काय करणार हो आता? पाणीच नाही अजिबात कालच्या पासून. अरे अरे अरे, काय इथं पण एवढी गर्दी? पाणी नाही तर डायरेक्ट इथे बाहेर नळ घेतले, तरी पण ही परिस्थिती आहे चालू. मुंबईला तर मुंबईला पाण्याची मारे, गावाला पण हीच काय लाईन टाकून फायदा केला आहे. अजून पाणी कधी यायचं गावात, कधी काय हे विकास आहे? अरे कंटाळलो, दोन दिवस अंघोल नाही अजून झाली माझी. या बिकड अवस्था आहे रे, बिकड अवस्था. अंगाचा वास घेऊन बघ, सेंड मारून आलोय. विचारता हे कधी नंबर लावा, डायरेक्ट लागून तर मला भांडायला येतील. एवढं नंबर आहेत आणि कधी पाणी भेटायचा, बेकार अवस्था आहे पारंकारची. कमीत कमी पियाला तरी घेऊ काय, हंडा हो काकू घेऊ काय. खराब परिस्थिती रे. विहिरी आहे तिथं सर्व पंप बिंप हे केलं, पण काय लाईनच कधी होईल स्कीम, किती वर्षापासून होत आहे? आज होईल उद्या होईल त्या आशेवर बोलो. ठीक आहे, त्या कंपनी पाणी द्यायची तो पण बंद केला. नंबरला लावला आहे तुम, कधी येऊन तेव्हा येईल. तर अल्पया, तुला काय शिद्धू तर कंटाळलं ह्या पाण्याला, तुला काय बोलायचं ह्या पाण्याबद्दल? पण तो नल गेलाय खाली, मोहरीतले नल बंद करून लोकांनी खाली. काय काय बोल, तू बोल, रत्रिकेस दाखवायची माणसानी पाण्याविषयी बोलायचं. हा आपल्या गावात बिर्ला कंपनीचा पाणी येतो, तो पाणी कधी कंपनी बंद असतात, पाण्याची मुसीबत होतं, पाणी काही भेटत नाही लोकांना, पाण्याची जाम हालत होतं गावात. काय पाण्याची योजना आलेली आहे पण कोणीच काम केलं नाही, कोणाचं लक्षच नाही योजनावर. पाईपलाईन मध्ये टाकून ठेवले, निशी टाके भरून ठेवले, 4 वर्ष झाले काही कामच नाही होय गावाचा, विकास नाही. इथे इलेक्शन आलं का मध्याला येतात, बाकी काय. बरोबर बरोबर, फक्त इलेक्शन आलं का नुसतं मध्ये मागायला येतात. लाईन टाकले, कधी लाईन टाकले? मित्रांनो, मी तुम्हाला लाईन ही पाईपाची दाखवली, मी तुम्हाला मला वाटतं दसऱ्याला लाईन टाकलेली आहे, अजून काय पाणीचा पत्ता नाही. दसरा आणि आता मे महिना आला,
अजून काय पाण्याची लाईन टाकले जो स्कीम असतो गाव गावाला पाणी द्यायची. आता बाथरूम आतमध्ये ही लाईन शेवटी खालून घेतली पाणी लाईन मधल्या आलाय. ही परिस्थिती आहे, तिथे 10 जणांचे नंबर आहेत. आता आपण असते असते पाणी बंद होईल, माणसाने करायचा काय, आंघोळ्या कशा करायच्या, याला बाथरूम मध्ये पाणी नाही, भांडी धुवायला नाही, कशालाच नाही. ह्या एवढी धारणी काय होणार आहे, हा आंघोळ तर विसरून जाशील तू, आंघोळ जा मधी नदीवर बाईवर आंघोळ धुवायला. आता नद्या कुठल्या राहिल्यात आणि विहिरीवरती ही गर्दी. आता विहिरी पण आटली असतात ही गर्दी, त्यांना पाणी कपडे धुवायला भेटत नाही. भरती आल्यावर खाद्यात खारे पाण्यात जायचं आंघोळ धुवाया. जागायचं कसं जीवन, ही सत्य परिस्थिती आहे. कोणती व्हिडिओ दाखवण्यासाठी नाही जगाला. इलेक्शन आले की हा आज काम चालू करतो कोणी पण, कोणता पण हे असू दे नेता. ही परिस्थिती आहे. एक तासाने हंडा एक भरते, पाणी आहे आल्यानंतर भरला, दुसरं पाणी कसं काय भरणार. मध्या आणि हा पाणी पाजला तर मध्याला जागणार ना. आता मतदान आलंय, आता परत मध्याला येतील मागायला. पाण्याची काय दुर्लक्ष आपल्या मूलभूत गरजा आहेत. पाणी नाल्याशिवाय मतदान करायचंच नाही. मूलभूत गरजा आहेत, त्याच पुरे नाही होईल तर प्रगती कशी होईल गावातली. तर मित्रांनो, ही गावची परिस्थिती असते, ह्याच गावी नाही प्रत्येक गावात अशीच परिस्थिती असते. तर मित्रांनो, जास्तीत जास्त ही व्हिडिओ शेअर करा आणि जरा सरकारला कळू दे गावची लोक कशी जगतात ती.